नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपली UPSC ची मेन्स चालू आहे. आपले बरेच विद्यार्थी त्या मेन्स एक्झामसाठी बसलेले आहेत. आणि साधारणतः आजच्या झालेल्या पेपरमध्ये की SA चा जो पेपर आहे त्याचं आपण एक जस्ट डिस्कशन करूयात. कारण इथून पुढे हाच SA चा जो पॅटर्न आहे तो आपल्या MPSC च्या विद्यार्थ्यांना देखील लिहावा लागणार आहे. ओके, सो क्वेश्चन्स आणि साधारणतः थोडक्यात SA चा जो क्वेश्चन आहे आणि साधारणतः की त्याचे प्रकार कोणकोणते असतात ते एक ओव्हरऑल इंट्रोडक्शन साठी म्हणून आपण पाहून घेऊयात. ओके, कारण पेपर ॲज इट इज सेम फॉर्मॅट असणार आहे याच्यामध्ये की राईट टू SAs, की आपल्याला कोणतेही दोन SAs लिहायचे आहेत. राईट टू SAs चुझिंग वन टॉपिक इच ऑफ द सेक्शन्स A and B इन अबाउट 1000 to 1200 words इच. की तुम्हाला चार मुद्दे दिले जातील, या चार पैकी कोणताही एकावर निबंध लिहायचा आहे. हा सेक्शन ए झाला आणि सेक्शन बी मध्ये असे चार मुद्दे आहेत, त्या चार पैकी तुम्हाला एक निबंध की असे थोडक्यात दोन निबंध लिहायचे आहेत. आणि त्याची शब्दांची मर्यादा किती आहे तर ते 1000 ते 1200 शब्द असावेत असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. ओके, प्रत्येकासाठी 125 मार्क त्यांनी डिफाईन केलेत. असे दोन एसे आहेत आणि साधारणतः 250 मार्क साठी हा एक एसे येतोय. यामध्ये पहिला खंड आहे सेक्शन ए, याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी दिला आहे फॉरेस्ट्स आर दी बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स. ओके, जसं आपल्याला पुढे इथिक्समध्ये केस स्टडीज असतात थोडक्यात त्या इथिकल इश्यूजशी थोडंसं त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला इनडायरेक्टली असं आपण म्हणू शकतोय. तसं याच्यामध्ये काय घडलंय की फॉरेस्ट आर दी बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. तसं याच्यामध्ये पुढचा मुद्दा कोणता येतोय की साधारणतः की इकॉनॉमिक एक्सलन्स हा नॅचरल रिसोर्सेसशी संबंधित घडणारा एक घटक येतोय. ओके, नॅचरल रिसोर्सेस आणि नॅचरल रिसोर्सेसचं ट्रिमेंडस एक्सप्लॉयटेशन होत आहे. त्या कारणास्तव काय घडतंय की आता क्लायमेट चेंज सारख्या वेगळ्या गोष्टींचा आपल्याला विशेषतः सामना करावा लागतोय. जो आपण इंडस व्हॅलीच्या काळात हे झाला पाहिला आहे आणि म्हणून मग पहिलाच एसे आहे की हा डायरेक्टली आपल्याला हिस्ट्री इकॉनॉमी जिओग्राफी पॉलिटी सायन्स विथ टेक्नॉलॉजी याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. मग एसेचा पहिला पार्ट कोणता, फॉरेस्ट आर दी बेस्ट केस स्टडीज फॉर इकॉनॉमिक एक्सलन्स, की निसर्ग एक वरदान असं आपण मानतोय. मात्र मग सध्या ओव्हर एक्सप्लॉयटेशन आणि एका पद्धतीने त्याचा सर्वांगीण आणि सर्वंकष विकास करणं असं जो आपण साधारणतः आणि विचार करणं थोडक्यात या संबंधित, तर ते UPSC चे विद्यार्थ्यांकडून त्यांनी एक्सपेक्ट केलंय. कदाचित असाच एसे आपल्याला पुढे देखील विचारला जाऊ शकतो. पुढचं आहे पोएट्स आर दी अनएक्नॉलेज लेजिस्लेटर ऑफ दी वर्ल्ड, की जे कवी आहेत कवी संसार के अधिकृत रूप से मान्य विधायक आहे. विधायक म्हणजे काय, तर काही कायदे बनवतात नियम बनवतात, जस्ट लाईक MLA आपण म्हणतो. ओके, किंवा MP एका पद्धतीने ते कायदे निर्माण करतात. मग यांचं म्हणणं काय आहे की जे कवी आहेत तर त्या कवींच्या फिलॉसॉफी मधून एका पद्धतीने समाजाचे नियम येतात असं एका पद्धतीने इनडायरेक्टली त्यांना म्हणायचं आहे. हा साधारणतः की वैकल्पिक विषयाशी जोडला गेला घटक आहे तो कोणता, तर मराठी लिटरेचर. ओके, किंवा कोणताही लिटरेचरचा भाग आहे की डोक्यामध्ये येणारी कवी कल्पना ही निसर्गातून प्रेरित होते आणि त्यांच्या प्रेरणेमधून जगाला आकार दिला जातो असं आपण विशेषतः म्हणतोय. अगदी स्वातंत्र्यलयामध्ये वेगवेगळे कवी होते, जस्ट लाईक मोहम्मद इकबाल आहे, त्यांची सारे जे हास्य अच्छा ही रचना बंगालच्या फाळणीच्या वेळेस इतकी गाजली आहे की पुढे नंतरच्या काळात ती थीमच बनली आहे तशा. ओके, की साधारणतः मग तो मुद्दा इतिहासाशी संबंधित दरवर्षी एक घटक असतोच किंवा कधी कधी दोनही असतात दोन्ही घटकांमध्ये, तर त्याचा एक आपण आढावा घेऊयात. हिस्ट्री इज अ सिरीज ऑफ अ विक्ट्रीज वोन बाय दी सायंटिफिक मॅन ओव्हर दी रोमॅन्टिक मॅन. हा कुणाचा बॅटल दाखवला आहे की इतिहास वैज्ञानिक मनुष्य के रुमानी मनुष्य पर विजय हासिल करणे का एक सिलसिला आहे. आता हे मराठी मीडियमच्या स्टुडंटला आपण दरवेळेस सांगतो की हिंदी मटेरियल अवॉइड करा, कारण ते हिंदी क्लासिकल हिंदीकडे जातं आणि ते भारी भारीनं पेलवत नाही. म्हणून आपलं दोनच ऑप्शन असतात, एक तर इंग्लिश रीड करायचं आहे किंवा मग मराठी रीड करायचं आहे. मग यांचं म्हणणं काय आहे की हिस्ट्री इज अ सिरीज ऑफ अ विक्ट्रीज वोन बाय सायंटिफिक मॅन ओव्हर दी रोमॅन्टिक मॅन, की जे आधुनिक असतात तेच टिकतात. जसं आपण 1857 उठात पाहिलं भारतीय लोक का हरले, कारण ते मध्ययुगीन परंपरेने लढत होते आणि लढा आधुनिक लोकांच्या विरोधात होता. 1947 90 वर्षांनी स्थिती बदलली, आधुनिक आणि साधारणतः आधुनिक विरोधात युद्ध झालंय आणि त्याच्यामध्ये भारतीय लोक जिंकलेत. याच्यामध्ये मुद्दा कोणता येतोय की विक्ट्रीज वोन बाय सायंटिफिक मॅन. ओके, जे वैज्ञानिक पद्धतीने विचार करतात तेच इथे टिकतायत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पुढे कोणता की जे रोमॅन्टिक मनुष्य आहेत की जे फक्त कल्पनेमध्ये आणि वेगळ्या परिकल्पनांमध्ये अडकून राहतात, युटोपियामध्ये राहतात, थोडक्यात पॉलिटिकल सायन्सच्या लँग्वेजमध्ये जर म्हटलं तर त्या संबंधित त्यांनी क्वेश्चन दिला आहे. तसा याचं ॲक्च्युअल स्वरूप किंवा प्रारूप इथिक्सच्या पेपर 4 शी जोडलं गेलं आहे आणि साधारणतः हा हिस्ट्री ऑप्शनचा एक घटक आहे. याच्यामध्ये त्यांना म्हणायचं आहे काय
कि जो इमोशनल क्वेश्चन आहे मानव आपले भाव भावना ज्या पद्धतीने हाताळतो त्याला इमोशनल क्वेश्चन आपण म्हणतो. याचा इनडायरेक्ट मुद्दा असा होतोय की इमोशनल क्वेश्चन इज अ ग्रेटर दॅन इंटेलिजंट क्वेश्चन. ओके, माणूस आयुष्यात किती यशस्वी ठरतो ते किती बुद्धिमान आहे याच्यावरून नव्हे, तर त्याला भावनांचं व्यवस्थापन इमोशनल मॅनेजमेंट कसं करता येतं की आपल्या इथिक्सच्या पेपरमध्ये दिलेला हा घटक आहे आणि हा वेस्टर्न फिलॉसॉफर वर्ल्ड हिस्ट्रीमधून आलेला एक कन्सेप्ट आहे त्याचा. हे रेनेसान्सच्या काळातील एक सेंटेन्स आहे आणि ते पुढे सर्वत्र लागू झाला आहे त्याचा. ओके, युरोपातील प्रबोधन पर्व आहे. सो हिस्ट्रीचा एक येतोच दरवेळी आणि आपण त्याची परिपूर्ण तयारी दरवेळेस परिपूर्ण तयारी करून घेतोय. सो हिस्ट्रीज अ सिरीज ऑफ अ विक्ट्रीज won by the scientific man over the romantic man. Okay, scientific man या आयुष्यामध्ये राहतो, हे जे mortal world आहे, आणि romantic man जो आहे तो कल्पनेमध्ये राहतो. आणि म्हणून या दोघांमधला हा फरक आहे तसं स्ट्रेट फॉरवर्ड. ओके, तसं लिजेंड भगत सिंग, शहीद आजम भगत सिंग यांचं गाजलेलं वाक्य आहे की हिस्ट्री बिलॉंग टू द विक्टोरियस पीपल, की जे जिवंत राहतात जगतात आणि विजय प्राप्त होतात इतिहास त्यांनाच फोकस करतो असं त्यांचं म्हणणं आहे तसं. मग तेही इथे एका पद्धतीने लागवत आहे. पुढचा मुद्दा आहे अ शिप इन हार्बर इज अ सेफ, शिप इन अ हार्बर इज अ सेफ बट दॅट इज नॉट व्हॉट शिप इज अ फॉर. हिंदीतून काय, जहाज बंदरगाह की भीतर सुरक्षित आहे, म्हणजे काहीतरी ते एका पद्धतीने स्थिर ठेवलंय. जसं लोथलचं डॉकयार्ड आपण कालच पाहिलं समजा. ओके, की त्याच्या आतमध्ये ते सेफच राहील परंतु इसके लिए तो वहनही होता, कारण ते जहाज जर कधी बाहेरच नाही पडलं त्या बंदरगाहामधून त्या पोर्टमधून तर त्या जहाजाचा काही उपयोग आहे का, तर त्या जहाजाचा काही उपयोग नसतो. हे थोडक्यात कोणासाठी, तर क्रियावादी व्यक्ती एका पद्धतीने त्यांच्या संबंधित आहेत. ओके, की जे कंटिन्युअसली काही ना काही क्रिया करण्याचा प्रयत्न करतात, एक फिलॉसॉफी आहे क्रियावाद विरोधात निष्क्रियवाद. हे पुन्हा वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये ती रिफ्लेक्ट होते आणि सर्वसामान्य जीवनामध्ये देखील ती रिफ्लेक्ट होते. तर त्या संबंधित हा घटक विचारलाय की एका पद्धतीने आळशी लोक किंवा एका पद्धतीने काम न करणारे लोक, ज्याला चारवाक फिलॉसॉफी किंवा चारवाक म्हणण्याऐवजी आपण आजीवक फिलॉसॉफी असं म्हणतोय की निष्क्रिय राहा काहीच करू नका, तर त्यांना एका पद्धतीने हा मारलेला टोमणा आहे एका वेस्टर्न फिलॉसॉफर थिंकरचं म्हणणं आहे. तर पहिल्या सेक्शनमध्ये चारपैकी एक घटक तुम्हाला अभ्यासायचा तसा. ओके, पुढचं सेक्शन आपण पाहूयात. सेकंड बी आहे, 1000 ते 1200 शब्दांमध्ये आपला एसे लिहायचा आहे. सो टाइम टू रिपेअर द रूफ इज व्हेन सन इज अ शायनिंग, की ज्यावेळेस सूर्य चकाकत असतो एका पद्धतीने आपल्याला प्रचंड प्रकाश देत असतो त्याचवेळेस तुमचं घर दुरुस्त करणं गरजेचं आहे. की तुम्ही संध्याकाळी किंवा अगदी सकाळी, की ज्यावेळेस संधिवाताचा दिवस आपण म्हणतोय. ओके, संधी साधारणतः की संधी प्रकाश म्हणतो, नॉट संधिवात, संधी प्रकाश ज्याला आपण म्हणतोय. ओके, की साधारणतः ट्विलाईट जो म्हणतो, की त्या काळात तुम्ही काम करू शकत नाहीये, की एकतर खूप लवकर आहे आणि खूप डिले पण नाही, तर आयुष्यामध्ये एक प्रॉपर झोन असतो काम करण्याचा, त्याच्यामध्येच एक प्रॉपर काम करणं गरजेचं आहे. हे पुढे टिळकांचं देखील वाक्य आहे. आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये ज्यावेळेस चर्चा झाली तर हे ब्रिटिश काळावरून असलेली एका पद्धतीने टीका टिप्पणी होती एकमेकांवरची. सो टाइम टू रिपेअर द रूफ व्हेन सन इज शायनिंग, याच्यावरती एक लिहायचं आहे. हे फिलॉसॉफिकल आहे. यू कॅनॉट स्टेप ट्वाइस इन द सेम रिव्हर, कि आप उसी नदी में दोबारा नहीं उतर सकते, कारण काहीतर पाणी वाहून गेलं असतं. हे ऍक्च्युअली गौतम बुद्धाचं वाक्य आहे, ते महात्मा गौतम बुद्ध यांचं वाक्य आहे. एका शिष्याने प्रश्न विचारला होता, तो बुद्धांचं असं म्हणणं की प्रत्येक क्षणाला बदल घडतो, चेंज हॅपन्स एव्हरी मोमेंट. काल तुम्ही वेगळे होता, आज मी वेगळा आहे. कालच्या लेक्चरला तुम्ही वेगळे होता, आजच्या लेक्चरला मी वेगळा असेल. आज तुम्ही वेगळे असाल, मी वेगळा असेल. प्रत्येक क्षणाला बदल घडतो. ओके, हे बुद्धिझम मधलं सगळ्यात बेसिक फिलॉसॉफी आहे, की काल तुमच्या शरीरातील पेशी वेगळ्या होत्या, आज वेगळ्या आहेत. काल तुमच्या गरजा वेगळ्या होत्या, आज वेगळ्या आहेत. तशा हे बुद्धिझम आपल्याला जे शिकवतोय, लेसन्स देतोय, त्यावरती विचारलं गेलेलं वाक्य, कारण ते पाणी वाहून गेलेलं असतं. ओके, पाणी वाहून गेलेलं असतं, पृथ्वीची जागा बदललेली असते. पृथ्वी प्रत्येक क्षणाला, मिनटामिनटाला, सेकंदा सेकंदाला मोमेंट करत राहते. आणि म्हणून कालचे तुम्ही वेगळे असाल, आज वेगळे आणि उद्या वेगळा असेल. आणि म्हणून हे फिलॉसॉफीशी त्यांनी जोडलंय तसा. अ स्माईल इज अ चोजन व्हेकल फॉर ऑल अँबिग्युटीज, की हर असमंजस के लिए मुस्कुराहट ही चुनिंदा साधन है. हा पुन्हा आळशी आणि निष्क्रिय लोकांना मारले एका पद्धतीने टोमणा आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं जात आहे, की जी काहीच करत नाहीत समजा. ओके, की त्या मॉडर्निटीमध्ये एका पद्धतीने मग त्यांना मारलेला एक टोमणा आहे तसा. पुढचा लास्ट फेज, जस्ट बिकॉज यू हॅव अ चॉईस इट डज नॉट मीन दॅट एनी ऑफ देम हॅज टू बी राईट, की तुमच्याकडे सगळे काही पर्याय असतील समजा, तर सगळेच पर्याय. ओके, एका पद्धतीने मग त्याच्यामधून तुम्हाला काही निवडावं लागलं तर ते प्रत्येक गोष्टच योग्य असेल असं नाही. मग ते प्रत्येकाच्या कार्यशैलीवरती आणि कर्तृत्ववरती डिपेंड राहत आहे. केवळ इसलिए की आपके पास विकल्प है, इसका यह अर्थ कदापि नहीं है कि उनमें किसी को भी
ठीक होनाही होगा की बरेच पर्याय आयुष्यामध्ये कदाचित चुकवू शकतात तसं. म्हणून ही जी फिलॉसॉफी आणली आहे की खास करून COVID-19 मध्ये लोकांना एका पद्धतीने मग लोकांना अवलंबून राहावं लागलंय किंवा निष्क्रिय राहावं लागलंय की त्या फेज मधून लोक कदाचित अजून बाहेर पडलेले नाहीत. निष्क्रियवादाच्या टप्प्यातून अजून बाहेर पडले आहेत. कित्येक उद्योगधंदे बंद पडलेत. लोकांची पोटापाण्याचे हाल झाले. प्रयत्न करूनही लोकांना पुरेसं तेवढं यश मिळालेलं नाही. मग हा जो पेपर आहे हा पेपर त्यांनी ऍक्च्युली क्रियावाद विरोधात निष्क्रियवाद आणि अजून कोणतं की इमोशनल क्वेश्चन आणि इंटेलिजंट क्वेश्चन की यांच्यावरती हा फ्रेम केला आहे. आणि जे आपलं इंडियन ब्युरोक्रसीचं एका पद्धतीने चॅलेंज असतं सगळ्यात मोठं की ब्युरोक्रसी काय करते की आपण ब्युरोक्रसीमध्ये का जातो नोकरशाहीमध्ये की आपल्या एका निर्णयामुळे लाखो कोट्यावधी लोकांचं जीवन बदलत असतं. मग असे ब्युरोक्रॅट्स त्यांना सिलेक्ट करायचे की जे या फेजमधून भारताला किंवा या प्रक्रियेला काही प्रमाणात काही लोक या प्रक्रियेमध्ये कदाचित अडकले असतील तर त्यांना बाहेर काढतील तसं. ओके, सो साधारणतः हाच आपण चर्चा काय करतो दरवेळेस तर आपण चर्चा करतोच. GS1 पण पेपर येईल ओके. आय होप की ते सगळं आपलं कव्हर झालंच असेल तसं. ओके, GS1 पेपर पण आपण डिस्कस करणारच आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन एसे आहेत येणाऱ्या MPSC स्टुडंट साठी देखील आहेत आणि UPSC आपले स्टुडंट तर दरवेळी ते फेस करतीलच करतील तसं. ओके, सो एसे यापैकी तुम्हाला आत्तापासूनच प्रॅक्टिस करा की तुम्हाला जे काही लिहिता येत आहे त्यावरती जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा. 1000 शब्दच असतील 1200 शब्दच असतील असं नाही. आणि हे ॲव्हरेज आहे की खूप काही वेगळं काही लिहिण्याची गरज नसेल तसं. ओके, सो साधारणतः की येणाऱ्या पुढच्या पेपरचं आपण डिस्कशन घेणारच आहोत. GS1 आहे तर GS 1, 2, 3, 4 सगळेच आहेत. तर त्यासंबंधित मग सह्याद्री IAS ची जॉईन राहा. ओके, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.